अरे जनतेला मूर्ख बनवत आहे तुम्ही, जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. निष्ठा त्याग हा फक्त सामान्य कार्यकर्त्यांनीच, आणि यांनी काय करायचं? आणि या सगळ्या गोष्टीला हा नवीन भाजप कारणीभूत आहे. पण त्यांनी ताबडतोब स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समाधीवर एक डोकं टेकवायला पाहिजे होतं आणि पापाचं प्रायश्चित्त करायला पाहिजे होतं की जे त्यांनी पेरलं तेच उगवलं आणि तेच त्यांनी आज कापलं. हे पहा, मला त्यांच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. सगळे चोर आहेत ते, सगळे चोर मिळून एकत्र झालेले आहेत. सामान्य जनतेला काय हो, यासाठी आम्ही युतीला मतदान दिलं होतं, यासाठी समजा ज्यांनी राष्ट्रवादीला मतदान दिलं तर यासाठी दिलं होतं. अरे जनतेला मूर्ख बनवत आहे तुम्ही, जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. तुम्हाला एवढंच जायचं होतं, सत्ता पाहिजे होती तर राजीनामा द्यायचे आमदारकीचे आणि जायचं. कोण तुम्हाला नाही म्हणलं असतं? पण तुम्ही महाराष्ट्रात येणाऱ्या पिढीला काय आदर्श घालून देत आहे? निष्ठा त्याग हा फक्त सामान्य कार्यकर्त्यांनीच, आणि यांनी काय करायचं? आणि या सगळ्या गोष्टीला हा नवीन भाजप कारणीभूत आहे. आज भाजपमध्ये वसंतराव भागवतच्या आत्म्याला काय त्रास होत असेल, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेच्या आत्म्याला काय त्रास होते, प्रमोद महाजनच्या आत्म्याला काय त्रास होतील, यासाठी भाजपसाठी त्यांनी कस्ता खाल्ल्या का? मुंडे साहेबांचा एक व्हिडिओ फिरतोय की माझं घर फुटलं, शरद पवार तुमचं पण उद्या घर फुटणार. हे पहा, मी तर आज एका ठिकाणी सांगितलं की शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणाच्या समाधीवर गेले हे चांगलं झालं, पण त्यांनी ताबडतोब स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समाधीवर एक डोकं टेकवायला पाहिजे होतं आणि पापाचं प्रायश्चित्त करायला पाहिजे होतं की जे त्यांनी पेरलं तेच उगवलं आणि तेच त्यांनी आज कापले. काका हसन मुश्रीफनी सुद्धा शपथ घेतलेली आहे, तिथं भाजप म्हणतो. अरे ते तर आता हाजी हसन मुश्रीफ म्हणतो मी त्यांना, पवित्र झाले ना आमच्या किरीट स्वामायांनी काय करा. मला त्या कारण सांगितलं त्यांनी रद्दीचं दुकान काढलं, त्याचे पैसे एवढे कागद गोळा झाले त्यांच्या भ्रष्टाचाराचे. जरंडेश्वर कारखान्याचं काय करणं झाली त्यांनी, कन्नडचा कारखाना ताब्यात घेतला काय करावं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा जो भ्रष्टाचार झाला सगळे पवित्र पावन झाले. हे काही फार मोठ्यात मला सांगा की अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ हे दसऱ्याच्या संमेलना संघाच्या दिसणार आहेत का? यांना 370 काय म्हणणं आहे, 35A काय म्हणणं आहे, यांना UCC मान्य आहे का, यांना NRC मान्य आहे का, यांना CA मान्य आहे का, काय यांना? या सगळ्यांनी मिळून एकत्र एकात्म मानवतावाद हे म्हणून दाखवावं. आणि आता हे भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्ता करणार आहे, या देशाचा राज्याचा कारभार आखणार आहे.